शिवसेनेचे खंदे समर्थक म्हणून ओळख असणाऱ्या आनंद दिघे यांचा जीवनपट उलगडणारा धर्मवीर 2 हा चित्रपट सध्या रिलीज झालेला आहे आणि याचं स्क्रीनिंग जे आहे ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलं होतं आणि या स्क्रीनिंगला चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट जी आहे ती उपस्थित होती. या संदर्भात नाना भानगिरे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. नाही, कालच संपूर्ण देशामध्ये धर्मवीर 2 हा पिक्चर त्या ठिकाणी रिलीज झाला आणि संपूर्ण देशात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी धर्मवीर 2 या पिक्चरसाठी मिळत आहे. धर्मवीर हा पिक्चर आल्यानंतर खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेब काय आहे आणि त्यांनी काय केलं आहे असंख्य शिवसैनिकांसाठी, त्याचबरोबर ठाणे असून संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाला त्या ठिकाणी घडवण्याचं काम त्या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं होतं. त्याच धर्तीवर धर्मवीर 2 हा पिक्चर या ठिकाणी काल रिलीज झाला. आज संपूर्ण पुणे शहर आणि हडपसर मतदारसंघामध्ये आम्ही या भागातील सर्व नागरिकांसाठी सर्व शिवसैनिकांसाठी धर्मवीर 2 हा पिक्चर या ठिकाणी मोफत ठेवलेला आहे. लवकरच या ठिकाणी अभिनेते प्रवीणजी तरडे, प्रसाद जीवक आणि सर्व अभिनेते या ठिकाणी येत आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी पिक्चर चालू होणार आहे. गेले 2 वर्ष हडपसर मतदारसंघामध्ये मी काम करीत आहे आणि काम करीत राहिलेलो आहे आणि हडपसर मतदारसंघ हा शिवसेनेला मिळावा म्हणून आम्ही वरिष्ठ नेत्यांक, त्याचबरोबर शिवसेनेचे मुख्य नेते आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना कळवलेलं आहे की हडपसर मतदारसंघ असन, वडगाव शिरी असन, खडकवा असला असन, हे 3 मतदारसंघ तरी शिवसेनेला मिळाले पाहिजे. 2019 एकही जागा या ठिकाणी शिवसेना पक्षाला मिळाला नव्हती. किमान 2 ते 3 जागा तरी पुणे शहरातल्या 8 मतदारसंघापैकी मिळाव्या. भविष्यामध्ये या ठिकाणी शिवसेना वाढले पाहिजे, शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून या ठिकाणी आमदार झाल्या पाहिजे यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच धर्तीवर आज आपल्याला पिक्चरच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी काय कार्य केले हेच पिक्चरच्या माध्यमातून आमच्या सर्व शिवसैनिकाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. बघा, आत्ता काल धर्मवीर 2 हा पिक्चर रिलीज झाला. काय कारणावस्तव पुनर्पण काल त्या ठिकाणी रिलीज केला, परंतु सर्व शिवसैनिकाला पिक्चर अतिशय आवडलेला आहे कारण कालच त्याला अतिशय प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे. जरी इलेक्शनच्या तोंडावर जरी असलं तरी निवडणुकीचं याच्याशी काही घेणे देणं नाही, फक्त शिवसैनिकांना त्यामध्ये नागरिकांना काय काम केलं हे बघायला मिळेल एवढंच त्या निमित्ताने काल ओपनिंग केलेलं आहे. ओके.